स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या आवडीच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मोबाईलच्या माध्यमाने कसा भरायचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस आजच्या आवडीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही आहे. कसा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तर सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे. आता ओपन तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये वेबसाईट ओपन करायची. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आहे. क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आणि त्यानंतर अशा प्रकारचं तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. कधी कधी तुम्ही वेबसाईट ओपन केल्यानंतर बाय डिफॉल्ट इथं डेस्कटॉप साईट इथं ओपन असते, बघा यावरती टिक केलेलं असतं. आणि जे वेबसाईटचं पेज आहे तुमच्याकडे अशा प्रकारचं मोठ्यामध्ये दिसतं, म्हणजे तुम्हाला झूम करून बघावं लागेल किंवा हे जे अक्षर आहे लहान लहान तुम्हाला दिसतील. आता तुमच्याकडे अशा प्रकारची वेबसाईट ओपन झाली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कोणतं काम करायचं आहे, इथे तुम्हाला तीन लाईनींचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आणि त्यानंतर डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे बघा, इथे तुम्हाला हे जे टिक असतं ते काढून टाकायचं आहे. काढून टाकल्यानंतर तुमच्याकडे हे पेज अशा प्रकारचं दिसेल. अशा प्रकारचं दिसत असेल तर तुम्ही आता डायरेक्टली फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. तर चला फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया. तर इथे बघा तीन लाईनींचं ऑप्शन, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मुख्य पृष्ठ दिले, योजनेची माहिती दिले, आवश्यक कागदपत्र हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि इथं अर्जदार लॉगिनचं ऑप्शन आहे लास्टला, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारचं पेज आहे तुमच्याकडे इथं ओपन झालेलं पाहिजे. इथे जर टिक असेल डेस्कटॉप साईटवरती तर ते तुम्हाला काढून टाकायचं. पुन्हा पुन्हा सांगतोय, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला व्यवस्थित आणि सुरळीत जाईल. ठीक आहे, आता इथे डायरेक्टली मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे, परंतु आपण इथं अकाउंट बनवलं नाही आहे. तुम्ही ऑलरेडी अकाउंट बनवलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन होऊ शकता. आता मी इथं क्रिएट अकाउंट्स ऑप्शन आहे, यावरती क्लिक करतो. क्रिएट अकाउंट म्हणजे खाते तयार करा, अशा प्रकारचं ऑप्शन देखील मराठीमध्ये दिलेलं असतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सर्वप्रथम खातं तयार करायचं आहे. इथे आपल्याला पूर्ण नाव टाकायचं, जसं आधार कार्डवरती नाव आहे तेच नाव तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे. इथं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपामध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, एक पासवर्ड तयार करायचा आहे, तोच पासवर्ड इथं पुन्हा कन्फर्म करायचा आहे. पासवर्ड कसा टाकायचा आहे हे देखील मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगून घेतो. तर बघा अशा प्रकारचा स्ट्रॉंग पासवर्ड मी इथं बनवला आहे. फक्त उदाहरणार्थ हा वीक पासवर्ड आहे, परंतु फक्त सांगण्यासाठी. इथं तुमचं नाव टाकायचं, इथं काही स्पेशल कॅरेक्टर द्यायचे आणि काही अंक तुम्हाला इथं टाकायचे. ठीक आहे, हाच पासवर्ड तुम्हाला इथं पुन्हा कन्फर्म करण्यासाठी खाली एकदा टाकायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तुमचा जिल्हा इथं तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे, जो पण जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही इथे निवडणार, जसं की मी इथं अहमदनगर जिल्हा निवडतो. ठीक आहे, त्यानंतर त्या जिल्ह्याचे लगेच तालुके खाली लोड होऊन येतील. ते तालुके तुम्हाला इथे निवडण्यासाठी ऑप्शन आहे. तर तालुका तुम्हाला निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर लगेच तुम्हाला गावाचं नाव इथे निवडण्यासाठी ऑप्शन आहे. तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव निवडणार. ठीक आहे, त्यानंतर खाली यायचे. आता इथे समजून घ्या, इथे आपल्याला इथं नगरपालिका आणि महानगरपालिका किंवा नगर परिषदचं ऑप्शन आहे. तर यामध्ये बघा अशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसत असेल. जर तुम्हाला हे लागू असेल तर तुम्ही इथं हे सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्ही एका शहरामध्ये येत असाल, मोठ्या शहरामध्ये, तर नगरपालिका महानगरपालिका तिथे असतात, त्यामध्ये मोडत असाल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. आणि तुम्ही जर गावामध्ये असाल तर तुमच्याकडे मतदारसंघ किंवा ग्रामपंचायत असते, हे तुम्हाला लागू नसतं. त्यासाठी लास्टला तुम्हाला लागू नाही किंवा नॉट ॲप्लिकेबलचं ऑप्शन आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे तुम्हाला पर्सन सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्ही यामध्ये कोणत्यामध्ये येतात, जनरल वॉमन म्हणजे जर विचार केला तर सर्वसाधारण जी महिला असते, घरी असते, काही कामाला नसते कुठं, ठीक आहे, म्हणजेच गृहिणी असते, तर ते तुम्ही जनरल वॉमन इथे सिलेक्ट करू शकता. याचा अर्थ आहे सर्वसाधारण महिला, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. या व्यतिरिक्त हे ऑप्शन तुम्हाला दिसतील, तुम्ही ग्रामसेवक असाल, अंगणवाडीका सेविका, मदतनीस असाल, तर हे बाकीचे ऑप्शन आहे अशा प्रकारचं. ते तुम्ही वाचा आणि ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. यामध्ये येत नसेल तर तुम्हाला जनरल वॉमन इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर इथे तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन्स ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्टचं ऑप्शन आहे, इथे क्लिक केल्यानंतर तिथं टिक होऊन जाईल. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा इथं खाली टाकायचा आणि साइनअपचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन ही सर्व माहिती मी भरून घेतो आणि साइनअपवरती क्लिक करतो. तर बघा सर्व माहिती इथे टाकून झालेली आहे. तर इथं साइनअपचं ऑप्शन आहे, यावरती आता मी क्लिक करतो. त्यानंतर बघा अशा प्रकारचं तुमच्याकडे येऊन जाईल. तुम्ही पासवर्ड सेव्ह करू शकता आणि त्यासोबत तुम्हाला इथं म्हटलेलं आहे, साइनअप झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP सेंड केला गेला आहे. तो OTP तुम्हाला इथे भरायचा आहे. जो पण मोबाईल नंबर दिला होता त्याचा OTP आला असेल, त्याच्यावरती 4 अंकाचा तो OTP टाकायचा. हा कॅप्चा टाकून इथं व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर डायरेक्टली हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता इथं मोबाईल नंबर टाकायचा, पासवर्ड जो तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा, हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे.
तर बघा इथे लॉग इन सक्सेसफुली अशा प्रकारचा आलेला आहे, म्हणजेच लॉग इन सक्सेस झालेलं आहे मित्रांनो. आता तुम्हाला इथं फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, ते अगोदर थोडक्यात माहिती देऊन घेतो. आता तुम्ही जर अर्ज भरायला सुरुवात केली तर संपूर्ण जी माहिती तुमच्याकडे इंग्लिशमध्ये शो होते. आता बहुतेक विद्यार्थ्यांना तिथे प्रॉब्लेम येतो, इंग्लिशमध्ये माहिती शो होते. तर इथं बघा मेनूचं नावसुद्धा इथं इंग्लिशमध्ये आलेलं आहे. इथं तीन लाईनिंगचं ऑप्शन आहे, इथं क्लिक केल्यानंतर हे जे ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसत असतील, ठीक आहे. तर आता तुम्हाला हे मराठीमध्ये बघायचं असेल तर मराठीचं ऑप्शन इथे वरती. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच फॉर्म भरायला शिकवणार नाही आहे, जे की आपल्याला YBD अकॅडमी इथे शिकायला भेटतं. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला मराठीचं ऑप्शन आहे, मराठीवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मराठीवरती सिलेक्ट केल्यानंतर बघा हे सर्व ऑप्शन इथं मेनू आलेलं आहे. इथं तीन लाईनींवरती क्लिक केल्यानंतर बघा हे जे ऑप्शन आहे मराठीमध्ये तुम्हाला दिसत असतील. तर यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे तुम्ही मराठीमध्ये व्यवस्थित इथं आता अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर हे ऑप्शन काय आहेत थोडक्यात माहिती देतो. सांगितल्याप्रमाणे इथं योजना, यापूर्वी केलेले अर्ज दिसतील, प्रोफाईल दिसेल, जी पण रजिस्ट्रेशन करते वेळेस माहिती टाकली होती ती इथं असते, ती तुम्ही एडिट करू शकता, बदल करू शकता. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. इथं अर्ज करण्यासाठी पहिलं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं, या तीन लाईनींवरती क्लिक करून आणि त्यानंतर आधार नंबर टाकायचा. हा जो इथं कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकायचा आणि सेंड OTPचा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन मी एक आधार नंबर टाकतो, इथं कॅप्चा टाकतो आणि सेंड OTP यावरती क्लिक करतो. आता आपण अर्ज भरायला सुरुवात करत आहोत. आता आपलं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आधार नंबर टाकून आपल्याला अर्ज भरायला सुरुवात करायचं आहे. ज्या पण व्यक्तीचा आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि सेंड OTP यावरती क्लिक करा करतो. त्यानंतर बघा वरतून कोणत्या मोबाईलवरती OTP गेलेला आहे, काही चार अंक तुम्हाला शेवटचे दिसतील त्या नंबरवरती OTP आलेला असेल. आणि हा जो नंबर असतो आधार लिंक मोबाईल नंबर असतो, म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तोच तुम्हाला इथं दिसणार आहे. तर पटकन तुम्हाला काय करायचं, इथं 6 अंकाचा जो OTP आला असेल तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारचा OTP मी इथे टाकून घेतलेला आहे. आता तुम्हाला अजून एक माहिती इथे देतो, जर तुमचा आधार कार्ड इथं मोबाईल नंबरला लिंक नसेल तर तुम्हाला OTP भेटणार नाही आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारच्या अडचणी आल्या तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या आधार सेंटरमध्ये जायचं आहे, तुमचा आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच माझी लाडकी या योजनेसाठी अर्ज भरायला सुरुवात करायची. तसा तुम्ही अर्ज भरू शकत नाही आहे, आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असतो तो तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे, तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याच्या OTPची गरज पडते, ठीक आहे. तर व्हेरीफाय OTP आता मी यावरती क्लिक करतो, OTP टाकून, ठीक आहे, तुमच्या समोर सर्व प्रोसेस करत आहे. तर बघा आता व्हेरीफाय OTP यावरती क्लिक केल्यानंतर जर इनव्हॅलिड OTP अशा प्रकारचा एरर आला तर काही सेकंद तुम्हाला इथे खाली दिसतील, ते संपल्यानंतर पुन्हा व्हेरीफाय OTP तुम्हाला वरती क्लिक करायचे. हे जे सेकंद संपत आहे किंवा मिनटं संपत आहे तोपर्यंत तुम्हाला इथं व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करत राहायचं आहे. तर बघा आता वरती जर म्हटलं तर इनव्हॅलिड OTP अशा प्रकारचा एरर आलेला आहे. आता मी पुन्हा हे जे सेकंद आहे ते संपून गेल्यानंतर पुन्हा व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करणार. तर बघा एकदा दोन तास ट्राय केल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल इथं झालेलं आहे, आपला OTP इथं व्हेरीफाय झालेला आहे. अशा प्रकारचं तुम्हाला इथं ट्राय करायचं आहे. जर व्हेरीफाय नाही झालं, सेकंद संपून गेले तर पुन्हा तुम्हाला रिसेंड OTPचं ऑप्शन येतं, पुन्हा आधार कार्ड नंबर टाका, OTP सेंड करा आणि त्यानंतर पुन्हा व्हेरीफाय करा. जर तुम्ही सकाळी लवकरात लवकर फॉर्म भरला 6 किंवा 5 अगोदर तर OTP लगेच व्हेरीफाय होऊन जातो, किंवा रात्रीचं जर म्हटलं तर तुम्ही 10-11 पुढे फॉर्म भरला तर OTP लगेच तुमचा व्हेरीफाय होऊन जातो. आता इथून पुढे तुम्हाला कसा अर्ज भरायचा आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा इथे सर्वप्रथम तुमचं नाव ऑलरेडी असणार आहे, आधार कार्डची जी माहिती असते तीच माहिती इकडे काही अपलोड केलेली असते, ठीक आहे, म्हणजेच ॲज इट इज इथं पेस्ट केलेली असते. जसे की आपलं संपूर्ण नाव, त्यानंतर आपली खाली जन्मतारीख ऑलरेडी दिलेली असते, म्हणजे आधार कार्डची जी पण माहिती आहे ती इकडे आलेली असते. जेवढी पण माहिती बाकी आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे. आता तुम्हाला सर्वप्रथम वडील आणि पतीचे नाव इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, तर तुम्ही वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे टाकू शकता. इथे मी वडील सिलेक्ट केलं आणि त्यानंतर वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होते ते तुम्हाला टाकायचे, जर लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला इथं भरायचे आहे, अदरवाईज खाली सोडायचं आहे. त्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर वैवाहिक स्थिती तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. यामध्ये बघा इथं विवाहित आहे, अविवाहित आहे, विधवा, घटस्फोटित, निराधार आहे, अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे. तर जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारचं, ठीक आहे. इथं अविवाहित मी इथे सिलेक्ट करतो आणि त्यानंतर पुढे येतो. पुढे आल्यानंतर बघा इथे तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. आता जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, परंतु ती जन्मतारीख ऑलरेडी आधार कार्डवरती जी जन्मतारीख असते तीच आलेली असते, ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलं
प्रकारे तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे का, असेल तर होयवरती क्लिक करायचे. होयवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर इथं पुढील पेज ओपन झालेलं आहे, इथं तुमचा ॲड्रेस ऑलरेडी आलेला आहे. जो पण आधार कार्डवरती ॲड्रेस असतो तो ॲड्रेस इथे तुम्हाला दिसून येईल, पिनकोड दिसून येईल. आता तुम्हाला पुढे जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जो पण जिल्हा असेल तो तुम्ही जिल्हा निवडणार, तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे अशा प्रकारचा, ठीक आहे. आणि त्यानंतर तालुका निवडल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या तालुक्याचे सर्व गावं तुम्हाला दिसून येतील, तर तुम्हाला तुमचं इथं गाव निवडायचं आहे. तर पटकन मी गाव निवडतो आणि पुढील प्रोसेस तुम्हाला सांगून घेतो. पुढे बघा, पुढे आपल्याला महानगरपालिका व नगरपालिकेचं ऑप्शन तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. नगर परिषदचे ऑप्शन इथं तुम्हाला दिसून येतील. आता जर तुम्ही यामध्ये येत असाल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहे. आता तुम्ही या एरियामध्ये येत असाल, जसं की इथं आपल्याला आपल्या जिल्ह्यानुसार महानगरपालिका नगर परिषदचे ऑप्शन आलेले आहेत, यामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही इथं हे सिलेक्ट करू शकता. जर यामध्ये तुम्ही येत नसाल तर लागू नाही होती तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि मतदार संघ इथं निवडायचे. आता या महानगरपालिका किंवा नगरपालिका ह्या ज्या आहेत, ठीक आहे, या नगर परिषद आहे, ह्या जे शहराचे ठिकाणं असतात त्यांच्यासाठी असतात. जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असाल तर लागू नाही तर तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि मतदारसंघ तुम्हाला इथं निवडायचे. आता मतदारसंघामध्ये तुमचं जर म्हटलं तर इथं जिल्ह्याचं नाव दिसेल. सर्वप्रथम बघा, आता जसं की मी इथं अहमदनगर जिल्हा सिलेक्ट केला होता, तर बघा इथं खाली आल्यानंतर इथं बघा नगर आहे, त्यानंतर नागपूर वगैरे इथं दिलेले आहेत, ठीक आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे निवडायचा आहे. इथं बघायचा जिल्हा कुठं दिलेला आहे, तर पटकन मी खाली येतो. त्यानंतर बघा इथे सर्व जिल्हे दिलेले आहेत. आता इथं अहमदनगर जिल्हा आला, यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका तुमचा इथं मतदारसंघ असतो, तर तालुका बघायचा. इथं आपल्याला दिलेलं बघा जिल्ह्याचं नाव दिले आणि पुढे तालुक्यांचे नाव दिले आहेत. तर तुम्हाला इथं जो पण तालुका असेल तो तालुका इथं निवडायचा आहे, जसं की मी इथं तालुका निवडला. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली विचारलेले तुम्ही इतर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, म्हणजे पैसे भेटतात अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहात का यापूर्वी, ठीक आहे. तर घेत असेल तर होय करायचं, अदरवाईज नाही वरती क्लिक करायचं, ठीक आहे. त्यानंतर पुढे पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर तुम्हाला इथे बँकेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं आहे, म्हणजे कोणत्या बँकेमध्ये खाते आहेत त्या बँकेचं नाव टाकायचं. त्यानंतर स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा, तोच खाते क्रमांक पुन्हा टाकायचा, म्हणजे पुष्टी म्हणजेच व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा आपल्याला टाकायचं आहे, ठीक. त्यानंतर IFSC कोड टाकायचा. आपली माहिती जी पण असते बँकेच्या पासबुकवरती ही माहिती व्यवस्थित भरा, ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला विचारले तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला जोडले आहे का, असेल तर होयवरती क्लिक करायचं, अदरवाईज नाहीवरती क्लिक करायचे. आता मी होयवरती क्लिक केलं, ठीक आहे. चला पुढे. आता पुढे आल्यानंतर बघा एवढी माहिती तुम्हाला आता भरायची. आता यामध्ये जर विचार केला तर काय काय माहिती भरायची त्याविषयी थोडक्यात माहिती देऊन घेतो. आता इथे बघा, इथे जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहे. आता सर्वप्रथम यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे पहिल्या ह्याच्यात. यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण म्हणतो डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजेच आपण जर म्हटलं तर डोमासाईल सर्टिफिकेट जे असतं आपलं जे पण एरिया आहे आपलं जे ठिकाण आहे ते दर्शवण्यासाठी किंवा प्रूफ करून देण्यासाठी किंवा जन्माचं प्रूफ म्हणून आपण डोमासाईल सर्टिफिकेट वापरतो. ते तुमच्या तुम्ही काढलेलं असेल तर तुम्ही इथे अपलोड करा, किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे ते अपलोड करा. ते नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला कोणता अपलोड करा, किंवा 5 वर्ष पूर्वीचे जे रेशन कार्ड भेटलेले आहे ते तुम्ही इथं अपलोड करू शकता, किंवा 15 वर्ष. त्यानंतर 15 वर्षापूर्वीचे मतदार जे ओळखपत्र आहे, आपलं जे मतदाराचं ओळखपत्र असतं, मतदान कार्ड असतं, ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. परंतु ते 15 वर्षापूर्वीचे असणं गरजेचं असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जे 4-5 डॉक्युमेंट दिले त्यापैकी फक्त एक डॉक्युमेंटचा फोटो काढायचा आहे तो तुम्ही इथं अपलोड करू शकता. कमीत कमी जी साईज आहे 50 KB आणि जास्तीत जास्त 5 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. जी फोटोची साईज आहे म्हणजे फोटोची क्वालिटी आहे ती थोडी जास्त ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. HD क्वालिटीमध्ये इथं फोटो अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी इथं अपलोडचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचे आणि त्यानंतर जिथे पण तुमचा फोटो असेल, जे पण डॉक्युमेंट असेल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड करायचे. त्यानंतर पुढे तुम्हाला माहिती दिलेली तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, असेल तर होयवरती क्लिक करायचे, नाही तर नाहीवरती क्लिक करायचे. नसेल तर तुम्हाला काय करायचं, उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं, उत्पन्नाचा दाखला आपण ज्याला बोलतो ते तुम्हाला अपलोड करायचे फोटो काढून. असेल तर तुम्हाला होयवरती क्लिक करायचे आणि होयवरती क्लिक केल्यानंतर
आपल्याला इथं केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड आहे त्याची समोरील बाजू इथं अपलोड करायचे आणि इथेच खाली त्याची मागील बाजू अपलोड करायची. हे तुम्ही समजून घ्या. यापैकी तुम्हाला एक ऑप्शनला आहे, जर पिवळे किंवा जे आपलं केशरी रेशन कार्ड आहे ते असेल तर त्याची समोरील बाजू मागील बाजू अपलोड करायचे, नसेल तर तुम्ही तुमचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र इथं अपलोड करू शकता. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे विचारले बघा, हे आता मी इथं सिलेक्ट केलेले होय हे दोन फोटो मी इथं अपलोड करून घेणार. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे आपल्याला हस्ताक्षर करून इथं अपलोड करायचे. ठीक आहे, इथं अपलोडचं ऑप्शन आहे बघा, इथं अपलोडवरती क्लिक करायचे, हस्ताक्षर आपल्याला करून इथं अपलोड करायचे. हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, इथं क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होऊन येईल. आता हमीपत्र ऑलरेडी तुम्ही बघितलेलं असेल, जे की मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारचं इथं हमीपत्र आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं तुम्हाला वाचायचं, जे पण बरोबर असेल त्याच्यासमोर बरोबरची टिक लावायची, खाली इथं सही करायची आणि याचा फक्त फोटो घ्यायचा किंवा फोटो काढायचा आणि ते हमीपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं हे हमीपत्र झालं. त्यानंतर अर्जदाराचा एक पासपोर्ट साईज फोटो इथे तुम्ही अपलोड करू शकता किंवा कॅमेऱ्यानं डायरेक्टली फोटो काढून इथं अपलोड करू शकता. त्यानंतर खाली डायरेक्टली हमीपत्राचा इथं आपल्याला स्वीकारा करायचा आहे, त्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं, त्यानंतर खाली यायचे आणि स्वीकाराचा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. आता पटकन मी हे सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो आणि त्यानंतर पुढील प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर बघा, आता सर्व माहिती मी इथे टाकून घेतलेली आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांना असे देखील प्रॉब्लेम येतात की आता OTP व्हेरीफाय तर झालं परंतु काही डॉक्युमेंट आपल्याकडे नाही आहे, काही सध्या माहिती उपलब्ध नाही आहे, तर आपल्याला नंतर फॉर्म भरायचा आहे. तर नंतर फॉर्म भरण्यासाठी इथं सेव्ह ॲज ड्राफ्टचं ऑप्शन आहे, इथं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म ड्राफ्टमध्ये सेव्ह होतो आणि त्यानंतर ॲज इट इज तुम्ही जेवढा पण फॉर्म भरला आहे तो तसाच सेव्ह असतो आणि तिथूनच पुढे तुम्ही लगेच भरायला सुरुवात करू शकता. ठीक आहे, आणि जर तुमचं सर्व झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता सर्व माझ्याकडे इथं मी अपलोड करून घेतो आणि त्यानंतर अपलोड केल्यानंतर इथे लगेच तुम्हाला व्ह्यू डॉक्युमेंटचं ऑप्शन येतं. डॉक्युमेंट बरोबर आहे की नाही ते तुम्हाला बघण्यासाठी ऑप्शन येतं. तर तुम्हाला ते बघायचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का नाही, तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली असते ती तुम्हाला वाचून घ्यायची. बरोबर असेल तर डायरेक्टली फायनल सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे येऊन जाईल, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथं तुमचा संपूर्ण फॉर्म तुम्ही कसा भरलाय त्याविषयी माहिती तुम्हाला दिसेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल. बरोबर असेल तर खाली तुम्हाला ओकेचं ऑप्शन आहे, सबमिटचं ऑप्शन आहे फायनल सबमिट करण्यासाठी, हे तुम्ही सबमिटवरती क्लिक करू शकता. ठीक आहे, ते अगोदर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म बरोबर आहे की नाही ते तुम्हाला बघून घ्यायचे आणि त्यानंतर इथे खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटवरती क्लिक करायचे. तर पटकन मी सबमिटवरती क्लिक करतो. तर बघा, सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन तुमच्याकडे येऊन जाईल. आता तुमचा जो फॉर्म आहे इथं सबमिट झालेला आहे. सबमिट झाल्यानंतर वरतून तुम्हाला नोटिफिकेशन देखील दिसून येते इथेवरती की फॉर्म सबमिटेड अशा प्रकारचं. आता तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे तो तुम्हाला कुठं बघायचा, कसा चेक करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा, तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकून कॅप्चा टाकून तुम्ही नवीन दुसऱ्याचा फॉर्म भरू शकता याच रजिस्ट्रेशनवरती. जसं की मी या रजिस्ट्रेशनवरती दोन फॉर्म भरलेत. आता सर्व फॉर्म भरण्यासाठी बघण्यासाठी किती भरलेले आहेत त्यासाठी तुम्हाला इथे तीन लाईनींचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. जसं सांगितल्याप्रमाणे हे ऑप्शन मी तुम्हाला सांगितले आहेत काय आहेत, यापूर्वी केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेवढे पण तुम्ही अर्ज केलेले असतील ते तुम्हाला इथं दिसून येतील. जसं की मी एक अर्ज केलेला आहे, एक पेंडिंग आहे आणि एक ड्राफ्टमध्ये सेव्ह केलेला आहे. हा अर्ज मला पुन्हा नंतर भरायचा सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, तर इथं बघा ड्राफ्टमध्ये इथं अर्ज दिसत आहे, तर आता हा अर्ज मी नंतर भरणार आहे. आणि त्यानंतर जर म्हटलं तर या अगोदर एक अर्ज भरलेला आहे आत्ताच, तर तो बघा तुम्ही इथं खाली बघू शकता. इथं ॲप्लिकेशन नंबर, इथं नाव, फोटो आणि पेंडिंग स्टेटस दाखवत आहे. ठीक आहे, आता हा जो ड्राफ्ट अर्ज असतो तो तुम्ही इडिट देखील करू शकता. इथं इडिटचं ऑप्शन आहे, इडिटवरती क्लिक करून तुम्ही फायनल सबमिट करू शकता. जे पण डॉक्युमेंट राहिले होते ते व्यवस्थित टाकून, जे पण भरायची माहिती बाकी होती ती माहिती व्यवस्थित भरून तुम्ही इथं फायनल सबमिट करू शकता. त्यासाठी इडिटचं ऑप्शन इथं दिसून येतं. ठीक आहे, आणि हा जो पेंडिंगचा ऑप्शन आहे म्हणजेच आपला जो फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तेव्हा इथं पेंडिंगचं ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता इथं पेंडिंगच असणार आहे सर्वांचं फॉर्म भरल्यानंतर. आता हा फॉर्म त्यांच्याकडून चेक केला जाईल व्यवस्थित आहे की नाही, खरी माहिती आहे की नाही, आणि त्यानंतर इथं सबमिटेड सक्सेसफुली इथं होऊन येईल किंवा ॲक्सेप्टेड फॉर्म अशा प्रकारचं इथे तुम्हाला हिरव्या अक्षरामध्ये येईल. ठीक आहे, हा फॉर्म तुम्हाला इथं पेंडिंग दाखवेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पुन्हा 4-5 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी लॉग इन करून बघायचं आहे तुमचा फॉर्म इथे ॲक्सेप्ट झाला आहे की नाही, किंवा तुम्हाला मेसेजनी सुद्धा कळून येतं की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे की नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती फॉर्म भरण्याची आता पेंडिंग दाखवत आहे. फॉर्म स्वीकारल्यानंतर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे की नाही ते तुम्हाला OTPने किंवा लॉग इन करून तुम्ही इथे चेक करू शकता हे स्टेटस काय आहे. जेव्हा ॲक्सेप्ट येईल तेव्हाच तुमचा फॉर्म इथे सबमिट सक्सेसफुल झाला आहे असं समजा. जर काही एरर असेल तर हा जो फॉर्म आहे रिजेक्ट केला जातो. ठीक आहे,
रिजेक्ट केल्यानंतर अशाच प्रकारचं एडिटचं ऑप्शन इथे खाली सुद्धा तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही जी पण माहिती भरलेली आहे ती पुन्हा तुम्ही व्हेरीफाय करू शकता, एडिट करू शकता आणि पुन्हा फॉर्म सबमिट करू शकता. अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिलेली असते. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती कसं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे, मोबाईलवरती, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला यावरती अजून काय ऑप्शन बघण्यासाठी भेटतात ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो. बघा, इथे तीन लाईनीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला अर्ज करता येईल याच रजिस्ट्रेशनवरती. अजून दुसऱ्याचा योजनेविषयी माहिती इथे दिलेली आहे, यापूर्वी अर्ज केलेले माहिती आणि प्रोफाईल तुम्ही इथे एडिट करू शकता आणि इथे लॉगआउटचं ऑप्शन आहे, इथे लॉगआउटवरती क्लिक करू शकता. ठीक आहे, एवढे अर्ज तुम्हाला कसे भरायचे त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अतिशय सरळ भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिली तिथे लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.